नमस्ते सर. नमस्कार, मी प्रवीण तुषारराव विंगोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका खटाव, जिल्हा सातारा. गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका या विषयावर आजचा विषय घेऊन आपण त्या शिक्षणाच्या वर्षासाठी उपस्थित आहे. खरं तर 40 फटाची असणारी ही शाळा आणि त्या 40 फटावर आम्ही काम करायला सुरुवात केली, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काम करायला सुरुवात केली आणि झालेले बदल हे व्यवस्थापन समितीसमोर अथवा समाजासमोर मांडले आणि समाजाच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सुमारे 41 लाख इतका लोक उठा उभा केला गेला आणि त्या माध्यमातून मुलांना लागणाऱ्या भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्यांची उपलब्धता अशा विविध गोष्टींची त्यातून उपलब्धता करून दिली आणि बघता बघता या सगळ्यांचा परिणाम म्हणून 40 फटावर असणारी ही शाळा आज 250 फटापर्यंत पोहोचलेली आहे. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे या 250 फटामध्ये 220 विद्यार्थी बाहेर गावावरून येत आहेत आणि त्याहीपेक्षा आनंदाची बाब म्हणजे आज या जिल्हा परिषदेच्या शाळांच्याकडे इंग्रजी माध्यमातून 110 विद्यार्थी येत आहेत. खरं तर हाच आमच्यासाठी, जिल्हा परिषद शाळांसाठी हा गौरवाचा, अभिमानाचा भाग आहे. खरं तर या शिक्षणाच्या वारीच्या निमित्तानं खरं तर शालेय व्यवस्थापन समितीनं सक्षमपणे जर काम केलं तर ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा, सर्वसामान्यांच्या शाळा, त्या गोरगरिबांच्या शाळा आणि विशेषतः ह्या सरकारच्या शाळा ह्या मोठ्या प्रमाणावर उभ्या राहू शकतात, त्या ताकदीनं उभा राहू शकतात आणि हाच मेसेज त्या वारीच्या निमित्तानं अखंड महाराष्ट्राला जावा, एवढीच एक अपेक्षा. धन्यवाद.